नमस्कार, मी प्राध्यापक संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. एम ए अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 यासाठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे त्या पेपरचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तथ्य संकलनाचे महत्त्व या घटकाचा विचार करणार आहोत. की मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तथ्याचा अर्थ पाहिला, तथ्याची वैशिष्ट्य पाहिली, तथ्याची व्याख्या पाहिली, पुन्हा तथ्य संकलनाच्या दृष्टीनं जी प्रक्रिया असते, प्रतिक्रिया आणि तथ्य याच्यातला फरक पाहिला, आणि आज आपण तथ्य संकलनाचे महत्त्व हे विचारात घेणार आहोत. आपल्याला विद्यापीठाच्या मागच्या ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील त्यामध्ये अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे, तथ्य म्हणजे काय आणि तथ्य संकलनाचे महत्त्व सांगा, असा 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता संशोधन समस्येच्या संदर्भात ज्या ज्या घटना महत्त्वाच्या असतात किंवा संशोधन समस्येशी संदर्भात जे चल विशेष महत्त्वाचे असतात, अभ्यास चल विशेष महत्त्वाचे असतात, त्यांच्या अनुभवजन्य माहितीला, त्या चलाच्या संदर्भातील अनुभवजन्य माहितीला आपण तथ्य असं म्हणतो. कुठलंही संशोधन कार्य संशोधन विषयाशी संबंधित माहिती संकलनापासून सुरू होतं आणि त्या माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढणं हे संशोधन कार्याचा शेवट असतो. म्हणून संशोधन कार्याचा आरंभ आणि शेवट देखील तथ्य संकलनापासून होतो असं म्हटलं जातं. म्हणजे की घटनेत की कोणत्याही संशोधन कार्याची सुरुवात व सांगताही तथ्याच्या आधारेच होत असते. प्रस्थापित नियम सिद्धांत यांची पडताळणी करण्यासाठी की प्रचलित जे नियम असतील त्या त्या विज्ञानामधले त्या त्या ज्ञानशाखेमधले काही विचार असतात, नियम असतात, सिद्धांत असतात, त्यांची विश्वसनीयता त्यांची विश्वसनीयता तपासून पाहणे यासाठी देखील तथ्य लागतं. की मागणीचा नियम सर्व वस्तूच्या बाबतीत लागू पडतो का हे तपासून पाहण्यासाठी गिफन्स यांनी काय केलं की जाड्याभर म्हणजे कमी दर्जाच्या कमी प्रतिष्ठेच्या ज्या वस्तू असतात त्यांच्या बाबतीत उत्पन्न स्थिर असताना जर त्यांच्या किमती वाढल्या तर त्यांची मागणी कमी होते का, किंवा त्यांच्या कमी त्या किमती कमी झाल्या तर त्यांची मागणी वाढते का, याचं संदर्भात माहिती गोळा करून त्याच्या आधारे तथ्य संकलन करून त्याच्या आधारे सांगितलं की मागणीचा नियम सर्वच वस्तूसाठी लागू होत नाही, तर मागणी नियमाला काही वस्तू अपवाद असतात हे त्यांनी आपल्या गिफन्स पॅराडॉक्सच्या माध्यमातून सांगितलं. म्हणजे प्रचलित नियम सिद्धांत हे या परिस्थितीत लागू पडतात का हे जरी पडताळून पाहायचं असेल, प्रचलित विचार कालबाह्य झाला आहे का हे जरी पाहायचं असेल, तर त्यासाठी त्याची पडताळणी करायची असेल तर त्यासाठी त्या विषयाशी संबंधित आपल्याला माहिती गोळा करावी लागते. किंवा नवीन नियम नवीन सिद्धांत मांडण्यासाठी त्या विषयवस्तूच्या संदर्भात ज्या विषयाच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत त्या संदर्भात नवीन सिद्धांत मांडायचे असेल, नवीन संकल्पना मांडायच्या असतील, नियम मांडायचे असतील, तर ते देखील मांडणी नवीन तथ्य संकलनावरून केली जाते. की तथ्य संकलन केलं जातं त्या विषयवस्तूचं, त्या तथ्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि त्यामधून प्रक्रिया केल्यानंतर त्या तथ्यामधून जो अर्थबोध प्रगट होतो, जो अनुमान काढलं जातं, त्या अनुमानाच्या आधारे आपण काय करतो, सिद्धांत आणि नियम मांडतो. सिद्धांत म्हणजे काय, तर तथ्याच्या आधारे संकल्पना मांडणं आणि संकल्पना या संक्षिप्त स्वरूपात सूत्रबद्ध मांडणं याला आपण सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे सिद्धांत तथ्य संकलन किंवा सिद्धांत मांडणी, संकल्पनेची मांडणी आणि सिद्धांताची मांडणी ही तथ्य संकलनाच्या आधारेच केली जाते. किंवा एखादी समस्या की
देशापुढे मानवी समाजापुढे एखादी समस्या आव्हानात्मक स्वरूपात उभा असेल त्या त्या परिस्थितीमध्ये तर ती सोडवण्यासाठी देखील त्या समस्येच्या संदर्भात घटनाक्रम विचारात घेऊन तथ्य संकलित करावे लागतात आणि त्या तथ्यामध्ये प्रक्रिया करून त्यांच्यातील कार्यकारण संबंध कारण आणि परिणाम यांच्यातील सहसंबंध शोधून काढावे लागतात आणि त्याच्या आधारे नियम काही उपाययोजना करून ती समस्या सोडवता येते. म्हणजे सर्व अर्थात तुम्हाला प्रचलित ज्ञानाची तपासणी करण्यासाठी तथ्य संकलन आवश्यक आहे. तुम्हाला ज्ञानामध्ये भर टाकायची असेल एखाद्या विषयवस्तूच्या संदर्भात नवीन ज्ञानामध्ये भर टाकायची असेल नवीन सिद्धांत मांडायचे असेल तरी तथ्य संकलन आवश्यक आहे. एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या तथ्य संकलनाच्या आधारेच करणं शक्य होतं. तर म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल की संशोधनाचा तथ्य संकलन हा आत्मा आहे, बेस आहे. माहिती संकलन हे संशोधनाचा आत्मा आहे. सामाजिक संशोधनात तथ्य संकलनाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण सामाजिक संशोधनाचा विषयवस्तू हा सामाजिक घटना, मानवी वर्तणूक, मानवी भाव, मानवी विचार हे असल्यामुळं हे परिवर्तनशील असतात. परिस्थिती सापेक्षतेमध्ये बदल होत असतात. त्यामुळं या सामाजिक संशोधनामध्ये तथ्य संकलनाला विशेष महत्त्व दिलं जातं. घटनेचा कार्यकारण प्रभाव जाणून घेणे आणि निष्कर्षाच्या प्रमाणित करण्याच्या दृष्टीने घटनेतील कार्यकारण संबंध जाणून घेणे आणि निष्कर्षाचे प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने तथ्य संकलनाला महत्त्व दिलं जातं. की सामाजिक संशोधनामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या सामाजिक घटना असतात की एखादी सामाजिक घटना घडून येण्यामागे अनेक कारणं असतात आणि त्या सामाजिक घटनेचे अनेक परिणाम होत असतात. कारणे आणि परिणाम यांच्यातील सहसंबंधाला कार्यकारण संबंध असं म्हणतो. तर घटनेचा कार्यकारण प्रभाव जाणून घेणे आणि निष्कर्षाची प्रामाणिकता की कार्यकारण संबंध जाणून घेऊन पूर्वीचे जे निष्कर्ष असतील त्यांची विश्वसनीयता तपासून पाहण्याच्या दृष्टीनं सामाजिक संशोधनामध्ये तथ्य संकलनाला महत्त्व दिलं जातं. तथ्याच्या आधारे संशोधनास एक विशिष्ट स्वरूप प्राप्त होते की तथ्य संकलनाच्या आधारे संशोधन कार्याला एक स्वरूप प्राप्त होतं. संशोधन कार्याची मर्यादा निश्चित होते, संशोधन कार्याची दिशा निश्चित होते, संशोधन कार्य अध्ययनाची जी उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टाला अनुलक्षून संशोधक माहिती गोळा करत असतो. म्हणजे संशोधन कार्याची व्याप्ती दिशा ठरवण्याच्या दृष्टीने तथ्य संकलनाचं कार्य हे संशोधकाला मार्गदर्शक करतं. म्हणून संशोधन कार्याला विशिष्ट स्वरूप प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं देखील तथ्य संकलन हे संशोधन कार्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. संशोधन कार्यात तथ्य संकलनाचं महत्त्व आपण विविध मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करू शकतो. की आता इतर लिहिलेत आपण मुद्दे, तथ्याचा आधार म्हणजे संशोधनाचा आधार, दुसरं कार्यकारण संबंधाचा शोध, तिसरा यथार्थ बोध, समस्येच्या निराकरणास सहाय्यक, तुलनात्मक अध्ययनास सहाय्यक, परिवर्तनाच्या अध्ययनास किंवा परिवर्तनीय अध्ययनास सहाय्यक, प्रशासनात महत्त्व आणि नियोजनास महत्त्व. की आपण या 7-8 मुद्द्याच्या आधारे संशोधन कार्यामधील तथ्य संकलनाचं महत्त्व स्पष्ट करू शकतो. त्यातलं पहिलं संशोधनाचा आधार, की सर्वच प्रकारच्या संशोधनाची सुरुवात ही तथ्य संकलनापासून होते. संशोधन प्रक्रियेत तथ्य संकलनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असं म्हटलं जातं की तथ्य संकलन हे कोणत्याही संशोधन कार्याचा आत्मा आहे किंवा संशोधन कार्य तथ्य संकलनापासूनच खऱ्या अर्थानं सुरू होतं. तथ्य संकलन संकलित तथ्याचे वर्गीकरण सारणीयन श्रेणीयन करून विश्लेषण केले जाते व तथ्याच्या आधारे निर्वचन करून
तथ्याच्या आधारे निर्वचन करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडले जातात. की संशोधन प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, की जो अभ्यासासाठी विषय निवडलेला आहे त्याची जी उद्दिष्ट आपण निर्धारित केलेली आहेत त्याला विचारात घेऊन त्या संशोधन विषयाच्या संदर्भात कोणकोणती माहिती आवश्यक आहे, कोणकोणती आधारसामुग्री आवश्यक आहे ती आपण संकलित करत असतो, त्या माहितीवर प्रक्रिया करत असतो. त्यामध्ये वर्गीकरणाची असेल, श्रेणीयनाची असेल, सारणीयनाची असेल, अशी वर्गीकृत माहिती, व्यवस्थाबद्ध माहिती जेव्हा संक्षिप्त स्वरूपात मांडली जाते तेव्हा त्यामधून काहीतरी अर्थ बाहेर निघतो, त्यालाच आपण संशोधनाचे निष्कर्ष असं म्हणतो. आणि या निष्कर्षाच्या आधारे संशोधन कार्याचं म्हणजे निष्कर्षाचं निर्वचन करून नवीन नियम, सिद्धांत, संकल्पना प्रतिपादित केल्या जातात. या दृष्टीने देखील संशोधनाचा आधार म्हणून आपल्याला तथ्य सांगेल नवीन ज्ञान प्राप्त करणे, वर्तमान ज्ञानात भर घालणे किंवा विविध समस्यांची सोडवणूक करणे या उद्देशाने प्रामुख्यानं संशोधन केलं जातं. आणि हे संशोधन कार्य करत असताना त्या त्या विषयाच्या संदर्भात आवश्यक ती माहिती गोळा करण्यापासूनच संशोधन कार्य केलं जातं. म्हणून संशोधनासाठी संशोधन विषयाच्या संदर्भात उद्दिष्टाला अनुलक्षून उपयुक्त आवश्यक माहिती गोळा करणे हे कार्य संशोधन प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचं आहे. वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करत असताना संशोधकाच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव नसतो, की संशोधकाला सुचलं म्हणून ते काहीही मांडू शकत नाही. त्याला आपण प्रत्येक निष्कर्ष, प्रत्येक आपलं विधान यासाठी अनुभवजन्य पुरावा द्यावा लागतो आणि तो तथ्याच्या आधारे दिला जातो, माहितीच्या आधारे दिला जातो, संदर्भाच्या आधारे दिला जातो. जर त्या माहितीला एखादं संशोधकानं निष्कर्ष काढला असेल आणि त्याला जर तथ्याचा आधार नसेल तर तो निष्कर्ष विश्वसनीय संशोधन कार्यात ठरत नाही. की उदाहरणार्थ की श्रीरामपूर तालुक्यातील स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे असा जर एखाद्याने निष्कर्ष काढला तर ह्या विधानाला जोपर्यंत अर्थ नाही. की त्यानं सांगितलं पाहिजे की या या वर्षामध्ये स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण एवढं आहे आणि पुरुषांचं एवढं आहे आणि त्यामुळं श्रीरामपूर तालुक्यामध्ये तुलनेनं स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे असं म्हणणं आणि प्रमाण कमी आहे असं म्हणणं याच्यामध्ये फरक आहे. तथ्याच्या आधारे, माहितीच्या आधारे जेव्हा विश्वसनीय माहितीच्या, वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे संशोधक एखादा निष्कर्ष काढतो, अनुभव प्रमाणित निष्कर्ष काढतो, त्याला विशेष महत्त्व असतं. म्हणून संशोधन कार्यामध्ये काय संशोधनाचा आधार म्हणून तथ्य संकलनाला विशेष महत्त्व आहे. दुसरं महत्त्व कार्यकारण संबंधाचा शोध. की संकलित केलेल्या तथ्याद्वारे कोणत्याही समस्या अथवा घटनेच्या कार्य आणि परिणामाचे स्वरूप स्पष्ट करता येते. की कार्यकारण संबंध म्हणजे काय, की एखादी घटना घडून येते, घटना घडून येणे हा परिणाम झाला, परंतु ती घटना घडून येण्यासाठी अनेक कारणे, काही कारणे प्रत्यक्ष असतात किंवा काही कारणे अप्रत्यक्ष असतात. या कारणाचा परिणाम म्हणून घटना घडून आलेली आहे. परिणाम आणि घटना यांच्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीनं तथ्य संकलन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही घटनेच्या संदर्भात कार्यकारण संबंध शोधला असता त्या कार्यकारण संबंधाच्या आधारे आपल्याला नवीन नियम, सिद्धांत मांडता येतो. म्हणून कार्यकारण संबंधाचा शोध घेण्याच्या दृष्टीने देखील संशोधन कार्यात तथ्य संकलनाच्या, की का एखाद्या घटनेच्या संदर्भातील कार्यकारण संबंध कशाच्या आधारे स्पष्ट होतो, तर तो तथ्य संकलनाच्या आधारे होतो, माहितीच्या आधारे होतो. की मागणी आणि किंमत यांच्यातील सहसंबंध कसा आहे, तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये बाजारात वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणजे किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होतो. हा जो सहसंबंध आहे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला मागणी एक चल आहे आणि किंमत एक चल आहे
यांची त्या विशिष्ट वस्तू संदर्भात माहिती गोळा करावी लागते आणि जर किंमत वाढली तर मागणी वाढते का कमी होते हे विचारात घ्यावं लागतं. किमती कमी झाल्या तर त्या वस्तूची मागणी कमी होते का जास्त होते आणि त्यामधून आपण म्हणतो की मागणी हे किमतीचं व्यस्त प्रमाण आहे किंवा मागणी आणि किंमत यांच्यामधील सहसंबंध परस्पर विरोधी आहे असं आपण विधान करतो. हे का केलं तर कार्यकारण संबंध जाणून घेतला, मागणी आणि किंमत यांच्यातील सहचरण जाणून घेतलं, कोरिलेशन जाणून घेतलं आणि त्या आधारे ते मागणीचा नियम आपण स्पष्टीकरण केलं. म्हणजे कार्यकारण संबंधाचा शोध घेण्याच्या दृष्टीने देखील संशोधन कार्यामध्ये तथ्य संकलनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर तिसरा घटक आपण मुद्दा पाहू, यथार्थ बोध. की एखाद्या विषय वस्तूचा यथार्थ बोध म्हणजे वस्तुनिष्ठ संकेत सूचना चेतक कळण्यासाठी अर्थबोध स्पष्ट होण्यासाठी तथ्य संकलनाला महत्त्व आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ तथ्य संकलनाकरिता संशोधक त्या विषयाचे युत्रूप व्हावं लागतं. की यथार्थ बोध मिळण्यासाठी एखाद्या विषय वस्तू संदर्भात किंवा अध्ययन विषयासंदर्भात वस्तुनिष्ठ विश्वसनीय जर माहिती प्राप्त करायची असेल तर संशोधकाला त्या विषय वस्तूच्या संदर्भात एकरूप व्हावं लागतं, त्यामध्ये विलीन व्हावं लागतं. म्हणजे त्याचं समर्पण असतं, संशोधकाचं संशोधन कार्याबद्दलचं समर्पण महत्त्वाचं असतं. समजा आदिवासींचा अभ्यास करत असू की आदिवासींच्या रूढी परंपरांचा एखादा सामाजिक शास्त्रज्ञ अभ्यास करत असू तर त्याला बाहेर राहून तसं करता येत नाही, त्याला तिथं जाऊन त्यांच्यामध्ये राहून सहजीवनामध्ये त्यांच्या राहून ऑब्झर्वेशन करावं लागतं, त्यांच्या चाली रीती परंपरा यांची नोंद करावी लागते. म्हणजे एकरूपता असणं आवश्यक आहे. जोपर्यंत संशोधक अभ्यास विषयाशी संबंधित घटकाशी एकरूप होत नाही, संपर्क प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत विषय वस्तू संदर्भात यथार्थ बोध होत नाही. आणि असा यथार्थ बोध होण्यासाठी संशोधकाला तथ्य संकलन करावं लागतं. त्यानंतर समस्येच्या निराकरणास सहाय्य. की कोणतीही समस्या निर्माण झाली असेल तर ती सोडवायची असेल तर त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. आणि ह्या उपाययोजना करण्यासाठी प्रथम संशोधकाला त्या संशोधन समस्येसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती, उपयुक्त माहिती गोळा करावी लागते. त्या माहितीवर प्रक्रिया करून त्याच्यातून सामान्य निष्कर्ष काढावे लागतात आणि त्या निष्कर्षाच्या आधारे ही समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुचवता येतं. म्हणून त्यासाठी समजा दारिद्र्य निर्मूलन ही भारताची अत्यंत ज्वलंत समस्या आहे. आजही भारतामध्ये 30-35% कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगतात. आणि मग असं जर असेल तर दारिद्र्याची समस्या आणि रोजगार याच्यात काय सहसंबंध आहे हे शोधून काढावं लागतं. जर दारिद्र्याची निर्मूलन करायचं असेल तर रोजगार निर्मितीचे कोणते कार्यक्रम कसे राबवावेत हे सुचवावं लागतं. यासाठी त्या सदर संशोधकानं शिफारसी करताना, उपाययोजना सुचवताना माहिती गोळा करावी लागते, त्या माहितीचं योग्य पृथक्करण करावं लागतं, त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं आणि त्या आधारे काही सूचना सांगाव्या लागतात. त्या सूचना योजनाकारांना किंवा शासनकर्त्याला मार्गदर्शक ठरतात आणि त्याच्या आधारे दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना स्वीकारून करून शासन दारिद्र्य निर्मूलनासाठी वेगवेगळे उपाय करू शकतं. म्हणजे समस्येचं निराकरण करण्याच्या दृष्टीने देखील तथ्य संकलन तेवढंच महत्त्वाचं आहे. तुलनात्मक अध्ययनास सहाय्यक दुसरा मुद्दा जर पाहिला की कंपॅरेटिव्ह स्टडी करायची असेल तर त्यासाठी देखील तथ्य संकलन अतिशय महत्त्वाचं आहे. की आपल्याला एकाच वेळी अनेक घटकांची माहिती गोळा करून आपण त्यांच्यात तुलना करू शकतो किंवा एकाच घटकाची वेगवेगळ्या काळाला विचारात घेऊन आपण त्यांची माहिती गोळा करू शकतो. म्हणजे तुलनात्मक अध्ययन की भारतातील लोकसंख्येच्या प्रवृत्तीचा अभ्यास करायचा असेल तर आपण काय करू शकू की 2011 आपण विचार करत असू तर 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती, महाराष्ट्रात किती होती, गुजरातमध्ये किती होती, स्त्री पुरुष प्रमाण किती होतं यांचं कंपॅरिझन करू. परंतु आपण
1950 पासून ते 2011 पर्यंतच्या वेगवेगळ्या जनगणना आहेत त्यामध्ये लोकसंख्या कशी वाढत गेली स्त्री पुरुष प्रमाण कसे राहिले साक्षरतेचं प्रमाण कसे राहिले म्हणजे एकाच घटकाची आपण वेगवेगळ्या काळाशी तुलना करू शकतो किंवा एकाच काळ विचारात घेऊन वेगवेगळ्या चलांचा विचार करून माहिती गोळा करू शकतो आणि त्यांचं तुलनात्मक अध्ययन करू शकतो हे तुलनात्मक अध्ययन करण्याच्या दृष्टीने देखील तथ्य संकलनाला विशेष महत्त्व आहे परिवर्तनाच्या अध्ययनास सहाय्य की समाज व्यवस्थेमध्ये देशामध्ये तंत्रज्ञान आणि विचार वैज्ञानिक विचार शिक्षण याच्यामुळे जे काही परिवर्तन होतं त्या परिवर्तनाच्या संदर्भात परिवर्तनाच्या म्हणजे बदलाच्या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी देखील आपल्याला तथ्य संकलन करावं लागतं की जसं की ग्रामीण समाज पूर्वीच्या मानाने की असं विधान झालं असेल की ग्रामीण समाज परिवर्तनशील आहे तर पूर्वीच्या मानाने ग्रामीण समाजामध्ये रेडिओ टी व्ही मोबाईल मोटरसायकल अत्याधुनिक शेतीचे अवजारे कसे वाढत गेले आणि त्यानुसार त्यांच्या ग्रामीण जीवनामध्ये कसा बदल होत गेला हे आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी देखील तथ्य संकलनाचे म्हणजे परिवर्तनासाठी किंवा तुम्हाला महिलांच्या सबलीकरणासाठी परिवर्तन करायचं असेल तर त्या संदर्भात अभ्यास करून त्या सदर संशोधकाला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी काही उपाययोजना करता येतात स्त्री चळवळीच्या परिवर्तनवादी स्त्री चळवळी असतील तर त्या देखील माहिती गोळा करतात आणि त्यामधून आपल्या चळवळीची वाटचाल ठरवतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की परिवर्तनशील अभ्यास करायचा असेल किंवा परिवर्तनाच्या अध्ययनासाठी देखील तथ्य संकलन अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर प्रशासनास महत्त्व की शासनाला देखील तथ्य संकलन आवश्यक आहे की शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतं वेगवेगळी ध्येयधोरणं ठरवत असतं ते ध्येयधोरणं ठरवण्यासाठी संबंधित विषयासंदर्भात की कृषीच्या संदर्भात कृषी धोरण ठरवायचं असेल तर बाजारात किमती कशा आहेत त्याची माहिती संकलित करावी लागते मूलभूत किमती कशा आहेत बाजारामध्ये शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था कशी आहे याची माहिती गोळा करावी लागते आणि त्यामधून शासनाला कृषीविषयक धोरण ठरवावं लागतं म्हणजे शासनाला आपलं प्रशासन चालवण्यासाठी किंवा आपल्या उपाययोजना अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी देखील तथ्य संकलनाला महत्त्व आहे आणि नियोजनास सहाय्य की नियोजन करण्याच्या दृष्टीने देखील हे शासकीय नियोजन ही शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात कार्यक्रम असतात काही ग्रामीण विकासाचे असतात काही दुर्बल घटकांच्या विकासाचे असतात काही पायाभूत सुविधांच्या विकासाचे असतात अशा कार्यक्रमाची अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे कार्यक्षम अंमलबजावणी करण्यासाठी त्या योजनांची ध्येयधोरणं आखावी लागतात आणि ही ध्येयधोरणं आखण्यासाठी त्या त्या विषयाच्या संदर्भात माहिती गोळा करणं आवश्यक असतं आणि ती माहिती गोळा केल्यानंतर शासन करते त्या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी योजना तयार करतात नियोजन आखतात आणि त्या नियोजनाची परिणामकारकता म्हणजे ती योजना अधिक चांगल्या प्रकारे थोडक्यात संशोधन म्हणजे तथ्य संकलन ही संशोधन प्रक्रियेतील अशी पायरी आहे की संशोधनाची सुरुवात आणि शेवट खऱ्या अर्थानं संशोधन कार्याशी संबंधित असणारी तथ्य संकलन हेच आहे या ठिकाणी थांबू धन्यवाद